सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या दरेकर सर स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे यांचा झालेला सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या संदर्भात लेखी परीक्षेचा जो काय पेपर आहे एकवीस जुलै या दिवशी झालेला या संदर्भात आपण काही महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडी तसेच जी केमधून आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बरेचसे प्रश्न आहेत की यापूर्वी बघा आपण पाहिलेले आहेत आणि तेच प्रश्न परत आपल्याला या ठिकाणी विचारण्यातसुद्धा आलेले दिसून येतात तर बघूया आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा या प्रश्नपत्रिकेतला असणारा सव्वीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर स्पेन देशा या देशाचा असणारा टेनिस खेळाडू कार्लोस आल्कराज लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न पुढचा आहे पॅरिस ऑलम्पिक दोन हजार चोवीसमध्ये द्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे तर यामध्ये लक्षात घ्या पी व्ही सिंधू यांची एक निवड महत्त्वाची आहे बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरद कमल अचंता हे दोन महत्त्वाचे आपले भारताचे खेळाडू ज्यांची निवड हे ध्वजवाहक म्हणून पॅरिस ऑलिम्पिकसाठी झालेले आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीसव्या क्रमांकाचा इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर केअर स्टार्मर हे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो एकोणतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सध्या भारताचे केंद्रीय गृहसचिव कोण आहेत सध्याचे लक्षात घ्यायचं आपल्याला केंद्रीय गृहसचिव मित्रांनो श्री अजय कुमार भल्ला हे या ठिकाणी केंद्रीय गृहसचिव आहेत बघूया आपण पुढचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये बघा रिपीट झालेला पाहायला मिळतो आपल्याला तर प्रश्न काय म्हणतो तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत तर लक्षात घ्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या तीन कायद्याची अंमलबजावणी झालेली पाहायला मिळते लागू झालेले दिसून येतात खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे लता मंगेशकर यांनाही मिळालेला आहे पांडुरंग काने यांनासुद्धा मिळालेला आहे राम नाईक यांना हा पुरस्कार मिळाला नाही म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्या एक या एकतीसाव्या राम नाईक डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर शेखर मुंदडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या तेहतीसावा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे तर श्रीमती सुजाता सौनिक यांची निवड बघा पर्याय डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या व्हिडिओमधला किंवा या प्रश्नपत्रिकेमधला महत्त्वाचं म्हणजेच की बघा चालू घडामोडीमध्ये आपण पाहिलेलं होतं राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर लक्षात घ्या पर्याय पहिला आहे या ठिकाणी ए नाशिक या शहरामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस झालेला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी एन आय ए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था याचे जे नवनियुक्त महासंचालक आहेत ते कोण आहेत तर श्री सदानंद दातेसाहेब लक्षात घ्या जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे ए टी एस प्रमुख होते पूर्वी आणि आता एन आय एचे महासंचालक आहेत आणि सध्या आपल्या महाराष्ट्राचे ए टी एस प्रमुख कोण आहेत तर नवल बजाज पुढचा प्रश्न मित्रांनो छत्तीसाव्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणता देश जी सेवन संघटनेचा सदस्य नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या रशिया हा देश मात्र या ठिकाणी जी सेवन संघटनेचा सदस्य नाही आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे लक्षात घ्या मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये घेण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमधील महत्त्वाचा हा पेंच व्याघ्र प्रकल्प डार्क स्काय पार्क म्हणून बघा या प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली पाहायला मिळते लक्षात घ्या प्रश्न पुढचाही महत्वाचा अडोतीसावा केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे तर लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजेच की प्रमुख म्हणजेच की अध्यक्ष सोळा वित्त आयोगाचे आपल्याला विचारलेले आहेत अरविंद पनगडिया किंवा अरविंद पनगारिया महत्त्वाचं म्हणजे की बघा पुढचा प्रश्न एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे तर उज्जैन या ठिकाणी येथे उभारण्यात आलेलं आहे विक्रमादित्य असं त्याचं नाव आहे लक्षात घ्या मित्रांनो जगातील पहिलं वैदिक घड्याळ मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी उज्जैन एक क्षिप्रा नदीकाठी लक्षात घ्या चाळीसावा प्रश्न आहे मित्रांनो आपला या प्रश्नपत्रिकेमधला स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष जर म्हटलं तर गाव मावळणकर असतील मात्र या ठिकाणी आपल्याला पहिले लोकसभेचे व्हाईस स्पीकर विचारलेले आहेत म्हणजे उपाध्यक्ष विचारलेले आहेत एम ए अय्यंगार एम ए अय्यंगार हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो एक्केचाळीसावा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही लक्षात घ्या बऱ्याच मध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आज मी ती जर बघितलं तर एकूण सहा राज्य असतील सहा राज्यामध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळेल आणि ओडिशा राज्याचा ठराव मात्र विचारा देण्या विधान परिषदेचा लक्षात घ्या महत्त्वाचं गोवा हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बेचाळीसाव्या क्रमांकाचा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले लक्षात घ्या बावन्नावी घटनादुरुस्ती असणारा या ठिकाणी महत्त्वाची म्हणजेच की बघा बावन्नावी घटनादुरुस्ती यानुसार महत्त्वाचं म्हणजेच की एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालेली घटनादुरुस्ती आहे आणि यानुसार दहावं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं मित्रांनो दोन हजार पंधराच्या यू पी एस सी ब्रिलिममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या आणि हा प्रश्न इतर बी बऱ्याचशा आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो त्रेचाळीसव्या क्रमांकाचा कुफरच्या पेशी डॅश डॅश यामध्ये आढळतात मित्रांनो विज्ञानमधून हा प्रश्न होता महत्त्वाचा यकृत लिवर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एखादा प्रश्न असा असतो की तो प्रश्न तुमच्या सिलेक्शनसाठी खूप महत्त्वाचा असतो त्यापैकी हा एक प्रश्न मित्रांनो आहे कुपरच्या पेशी डॅश डॅश यामध्ये आढळतात तर एकृतामध्ये सर्वात मोठी आपली ग्रंथी असणार आहेत एक पॉईंट पाच किलोग्रॅम वजनाची ग्रंथी असणारा एकरत जिच्यामधून पित्तर स्रवतो म्हणजेच बाईल ज्यूस या ठिकाणी आपल्याला स्रवताना पाहायला मिळतं एकत्रात ज्याला आपण महत्त्वाचं म्हणजेच की ग्लुकोजचे कोठारसुद्धा म्हणतो आपल्या शरीराचा तपासणी नाका म्हणतो एकताला लक्षात घ्या ज्यालाच आपण चेक पॉईंट म्हणतो चव्वेचाळीसावा प्रश्न आहे मित्रांनो आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते बघा हा सुद्धा एक विज्ञानमधून आलेला प्रश्न आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बघा आपल्याला महत्त्वाचं म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे तर आपस्करण हा गुणधर्म लक्षात घ्यायचा आहे आपल्या म्हणजेच की प्रकाशाचा गुणधर्म आपस्करण तर आम्हाला कोणत्या नेमकं पर्यायामध्ये या संदर्भात आम्हाला बाबा उत्तर पाहायला मिळेल तर पर्याय सी दिसतोय मित्रांनो या ठिकाणी सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थांबामुळे अपस्करण यामुळे इंद्रधनुष्य दिसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की अपस्करणाच्या संदर्भात महत्त्वाचं संशोधन न्यूटनने सुद्धा केलेले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मराठी सत्तेचा उत्कर्ष म्हणजे मराठी सत्तेचा उदय द रायझ ऑफ मराठा पॉवर महत्त्वाचा ग्रंथ एस एस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली तर महादेव गोविंद रानडे म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांची ग्रंथसंपदा आहे माहिती आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न सोपा आहे शेहेचाळीसावा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली दादाबाई नवरोज या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो महत्त्वाचं म्हणजेच की बघा अठराशे सहासष्ट ईस्ट इंडिया असोसिएशन त्याच्या अगोदर एक वर्ष अठराशे पासष्ट लंडन इंडियन सोसायटीसुद्धा दादाबाई नवरोज यांनी स्थापन केलेली होती लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीसावा भारताची जशी संसद आहे तसं जपानच्या संसदेला काय म्हणतात तर या प्रश्नाचं बघा ए हे म्हणजेच की या ठिकाणी उत्तर असणारा डाएट म्हणतात मित्रांनो आपल्या दरेकर सर स्टडी पॉईंट या माझ्या चॅनलला यापूर्वी काही महत्त्वाचे देश आणि त्यांच्या संसदेच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा फायदा होईल शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल त्याचा या राहिलेल्या वेळेमध्ये जे काही पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी एक सांगतो की मित्रांनो आपल्या चॅनेलवरील स्टॅटिक जी केचे जेवढे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थितपणे पहा शंभर टक्के अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत लक्षात घ्या ते शंभर टक्के तुमचे बरोबर येणार घाटावर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील घाट तर या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे की हनुमंते घाट महत्त्वाचा म्हणजे की बघा कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे तर आपण ट्रिक्स त्या ठिकाणी केलेली के होती बघा कोला कुदळ हंतो क्वाला म्हणजे कोल्हापूर कुदळ म्हणजे की कुडाळ कोला कुदळ हंतो हंतो, हंतो हनुमंते घाट हनुमंते घाट लक्षात घ्या कोल्हापूर आणि कुड कुदा, कुडाळ या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच की सी या अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल एकोणपन्नासावा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी चुकीची जोडी वळका रायगड मुरुड जंजिरा बरोबर आहे रायगड जिल्ह्यामध्येच आहे मुरुड जंजिरा पुढे पुणे सज्जनगड तर नाही मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सज्जनगड हा सातारा जिल्ह्यामध्ये असणारा आहे लक्षात घ्या चुकीचा आहे हा ह्या ठिकाणचा हा पर्याय त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की सातारामध्येच वज्रगड दिला आहे हा सुद्धा पर्याय चुकीचा वज्रगड पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल देवगिरी छत्रपती संभाजीनगर बरोबर आहे म्हणजे की आपल्याला काय म्हणतं आहे चुकीची जोडी ओळखा म्हणतं आहे मित्रांनो ब आणि क हे कुठं दिसतंय आपल्याला तर बघा बी फक्त ब आणि क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल म्हणजेच बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या ब आणि क चुकीचे आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतला घेतला पन्नासावा प्रश्न आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे तर नागपूर या ठिकाणी हे स्थित असलेलं पाहायला मिळतं तर मित्रांनो लक्षात घ्या काही प्रश्न हे विचार करायला लावणारे आहेत परंतु काही प्रश्न असतील सोपे नक्कीच तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा हे आप आपल्या याच्या म्हणजेच की एस आर पी एफ बघा जे की आज झालेला एकवीस जुलैचा पेपर आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे या संदर्भात आपण संपूर्ण म्हणजे की जी केचे प्रश्न कसे विचारलेले आहेत करंटमधून स्टॅटिक जी केमधून ते आपण पाहिले तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो लाईकही करा म महत्त्वाचं म्हणजे की बघा तुमच्या एका लाईकमुळं नक्कीच आम्हाला मोठं प्रोत्साहन मिळतं तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे मित्रांनो यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ नक्कीच व्यवस्थित पहा आपल्या राहिलेल्या परीक्षेसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल तर भेटूया पुढच्याच अशा परीक्षा व्हिडिओमध्ये हो तत्पूर्वी आज गुरुपौर्णिमा तर आपल्याला सर्वांना घडविण्यासाठी ज्या ज्या गुरूंनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ दिला आणि महत्त्वाचे प्रयत्न केले त्या सर्व गुरूंना या गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम